आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पुलाची शिरोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोगामधून मानव विकास क्षेत्रांतर्गत महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता फॅशन डिझायनिंग व विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरोडीचे सरपंच शशिकांत खवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो महिलांनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला होता. येथील बिरदेव मंदिराच्या बाळासाहेब ठाकरे हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नियोजनासाठी ग्रामपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीने विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास उपसरपंच सर्व सदस्य व महिला बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षा उर्मिला जाधव यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिरोलीहून रोहन साधने. सदस्य ग्रामपंचायत सदस्य आम्ही सगळ्यांनी ठरवलं की महिलांच्यासाठी एक मोफत प्रशिक्षण देण्याची सोय ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत 14 युक्त आयोग म्हणून जो फंड आम्हाला केंद्र शासनाकडून येतो तो 5 लाख रुपये माझ्या ह्या गावातील महिलांच्यासाठी मी खर्च करायचं ठरवलं आहे. आज जे तुम्हाला प्रशिक्षण आम्ही ह्या 14 आयुक्तांमधून देतोय ते ग्राम 14 आयुक्तांच्या फंडातून त्याची तरतूद केलेली आहे. महिला आम्ही या ठिकाणी आता फॅशन डिझायनिंगचा कोर्स तुम्हाला देण्याचं आम्ही ठरवलंय. हा कोर्स 1 महिन्याचा कोर्स आहे. त्यानंतर कुकिंगचा कोर्स असणार आहे 1-15 दिवसाचा आणि त्यानंतर गृहउद्योग असणार आहे. पण या येत्या 15 दिवसातच संगणक प्रशिक्षणाचा एक कोर्स तो ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये खाली आम्ही चालू करणार आहे. त्यासाठी ते खास करून महिलांच्यासाठी केलेलं आहे. या महिलांना जर तुम्हाला पण त्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही जरूर घेऊ शकताय. पण महिलांना प्रशिक्षण देण्याच्या पाठीमागे उद्देश एवढाच की